हॅलो फ्रेंड्स, रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. मी आज आपल्याला क्रिस्पी फ्राईड अरबीची रेसिपी सांगणार आहे. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका व नवीन व्हिडिओजबाबत नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. अरबीच्या सेवनाने आपल्या शरीराला ऊर्जा मिळते, तसेच शरीराचे वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. अरबीमध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन ई आणि सी भरपूर आहे. अरबीने कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढत नाही, तसेच हृदयासाठी व किडनीसाठी चांगले आहे. एक महत्त्वाचे म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे रोगजंतूंमुळे जे विष निर्माण होते ते अरबीमुळे निघून जाते व आपली रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासाठी मदत होते. फ्राईड अरबी बनवण्यासाठी साहित्य हे मी स्लाईडमध्ये दिलेले आहे, तरी पण मी आपल्याला परत सांगत आहे. 6 अरबी, 2 टेबलस्पून तांदळाचे पीठ, 2 टीस्पून लाल मिरची पावडर, 1 टीस्पून हळद, 1 टेबलस्पून व्हिनेगर, 1/2 टीस्पून धनेजिरे पावडर, मीठ चवीने आणि तेल अरबी फ्राय करण्यासाठी. फ्राईड अरबीची रेसिपी बघणार आहोत. हे अरबी आहेत, हे कंदमुळं आहेत आणि बाजारातून आणल्यानंतर प्रथम आपण हे 10 ते 15 मिनटं पाण्यामध्ये भिजवून ठेवायचे, म्हणजे त्याची माती सगळी निघून जाईल. आणि त्यानंतर ह्याला कुकरमध्ये 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. अरबी बनवण्यासाठी साहित्य, ही अरबी आहे जी मी उकडून घेतली होती, ती मी सोलून घेतली आहे, त्याची सालं काढली वरची आणि थोडं हे अशी चपटी करून घेतली आहे, कारण का ह्याच्यामध्ये पाण्याचा अंश थोडा जास्त असतो, त्यामुळे ही अशी चपटी केलेली आहे. नंतर तेल, तांदळाचे पीठ, व्हिनेगर, मी व्हाईट व्हिनेगर घेतलेले आहे, तुम्ही व्हाईट किंवा ब्राऊन घेतलेत तरी चालेल, धनेजिरे पावडर, मीठ, हळद आणि लाल मिरची पावडर. आपण फ्राईड अरबीची कृती बघणार आहोत. ही जी अरबी आहे मी एका प्लेटमध्ये व्यवस्थित मांडून घेतली आहे, त्यामध्ये मी आता हळद घालणार आहे. हळद नंतर लाल मिरची पावडर, त्यानंतर धनेजिरे पावडर, चवीप्रमाणे मीठ आणि व्हिनेगर घालणार आहे. व्हिनेगरनी छान त्याला अशी थोडी आंबट चव पण येते आणि टेस्टी लागते. आता हे मी थोडे मिक्स करून घेणार आहे असे त्याच्यावरती आणि उलटे करणार आहे. उलटं केल्यावर मी परत थोडं हळद घालणार आहे. लाल मिरची पावडर, चवीप्रमाणे थोडंसं मीठ परत वरतून, धनेजिरे पावडर आणि थोडे व्हिनेगर. आणि आता हे मी झाकून ठेवणार आहे. 15 ते 20 मिनटं मी असेच झाकून ठेवणार आहे, म्हणजे त्याच्यामध्ये छान ह्या मसाला मुरला जाईल आणि त्यानंतर मग मी हे तळून घेणार आहे. तळून म्हणजे शॅलो फ्राय करणार आहे. शॅलो फ्राय करण्यासाठी मी तवा गरम करायला ठेवला आहे आणि तव्याला थोडे तेल लावलेले आहे. शॅलो फ्राय करण्याच्या अगोदर मी ही अरबी घेऊन तांदळाच्या पिठामध्ये मी डिप करून घेणार आहे आणि मग तव्यावर ठेवणार आहे. हे बघा, आणि त्यानंतर परत कडेने थोडे तेल सोडणार आहे. हे बघा, मी मंद विस्तवावरती दोन्ही बाजूने
चांगले फ्राय करून घेणार आहे. हे पहा आपली अरबी सर्व करण्यासाठी तयार आहे. फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ह्यापुढे सुद्धा आपण अशाच छान छान रेसिपीज बघूया. धन्यवाद.